नमस्कार रूपदा या कार्यक्रमात मी मधुरा आणि सौंदर्यतज्ञ राहुल फाटे आपण करतोय सौंदर्याच्या गुजगोष्टी. सौंदर्याबद्दल सगळेच जण जागरूक झालेले बघायला मिळतात आणि ह्या सौंदर्याविषयीच्या विविध पैलूंचा आज आपण एकूणच ह्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत, चर्चा करणार आहोत आणि आपल्याला याविषयी अधिक माहिती देणार आहेत सौंदर्यतज्ञ राहुल फाटे सर. राहुल सर, खूप खूप स्वागत आहे रूपदा या कार्यक्रमात. आणि अर्थातच आज आपण पुन्हा एकदा हेअर स्पा विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत राहुल सरांकडनं. अर्थात सर, आपण गेल्या आठवड्यामध्ये हेअर स्पा विषयी अधिक माहिती तुमच्याकडनं जाणून घेतली. हेअर स्पा विषयी असलेले गैरसमज ह्या निमित्ताने तर दूर होत आहेत, मात्र एकूणच ह्या हेअर स्पा विषयीचे नेमके फायदे काय आहेत त्याविषयी काय सांगाल? हेअर स्पा विषयी आपण मागच्या वेळेला बरीच चर्चा केली. हेअर स्पा म्हणजे नेमकं काय आपण पाहिलं आणि एवढं सगळं असताना आपण मग अनेक लोकांचे असे प्रश्न फोन आले की हेअर स्पा म्हणजे नेमकं काय, त्याच्यामध्ये नेमकं काय होतं हे तुम्ही सांगितलं पण त्याचे फायदे काय होतात नेमके. बरोबर. म्हणून मग या कार्यक्रमामध्ये आपण स्पेसिफिकली विचार केला ते सांगायचं की हेअर स्पामुळे नेमकं काय होतं. आता बघा, मी जसं मागच्या वेळेला म्हटलं की हेअर स्पा ही स्कॅल्प सर्व्हिसिंग आहे. बरोबर. ती खरं तर शक्य असेल तर दर महिन्यातनं एकदा करा, नाही तर तीन महिन्यातनं एकदा पण करायला हरकत नाही. पण किमान तीन महिन्यातनं एकदा प्रत्येक व्यक्तीनं प्रॉपर सायंटिफिक हेअर स्पा करून घ्यायला पाहिजे. कारण हेअर स्पाचे जर आपण फायदे पाहिले तर ते अनन्य असे आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हेअर स्पा जेव्हा आपण करतो तेव्हा केसांची मुळं बळकट होत जातात. बरं, बघा केसांच्या समस्या खूप असतात. केस गळत असतात, केसांची वाढ होत नसते किंवा स्प्लिटेंड्स असतात, खूप साऱ्या समस्या घेऊन लोक येतात. या समग्र प्रॉब्लेम्सना एकमात्र उत्तर काही असेल तर ते हेअर स्पा. बरोबर. का? तर सगळ्यात पहिले केसांची मुळं बळकट होत जातात. हेअर स्पाच्या माध्यमातून जे काही प्रोसिजर केली जाते त्यातनं फॉलिकल्स जे आहेत ना केसांचे ते बळकट होतात. ते बळकट झाल्यामुळे केसांवरची त्यांची ग्रीप प्रचंड वाढत जाते आणि मग केस व्यवस्थित स्कॅल्पवर धरून ठेवला जातो, केस गळण्याचं प्रमाण कमी होतं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की केस गळण्याचं सगळ्यात मोठं कारण असतं ते ऑइलीनेस ऑफ स्कॅल्प. आपली टाळू जर खूप तेलकट होत असेल तर तेलकट झालेल्या टाळूमुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं. आणि स्पाचा एक विशेष गुणधर्म असा असतो की हेअर स्पामध्ये केसांच्या मुळाशी असणारा तेलकटपणा कमी केला जातो आणि हा तेलकटपणा कमी झाल्यामुळे केसांची वाढ नीट होत जाते, केसांच्या मुळापर्यंत ऑक्सिजन पोहोचत जातो आणि आपले केस जास्त हेल्दी होत जातात. बरं, दुसरी एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे हेअर स्पा केला ना की केसांच्या मुळाशी होणारा रक्त पुरवठा वाढतो. म्हणजे आता असं आढळतं की अनेक डॉक्टर्स केसांच्या मुळाशी रक्त पुरवठा वाढवण्यासाठी अनेक औषधं देतात. लोक ही औषधं घेतात, औषधं घेतली किंवा टाळूला लावली की तेवढ्या काळापुरता त्यांचा हेअरफॉल कमी होतो किंवा केस वाढतात आणि ती औषधं बंद झाली की तो पुन्हा सुरू होतो. पण हेअर स्पा जेव्हा तुम्ही करताना हेअर स्पाच्या माध्यमातून तुमच्या केसांच्या मुळाशी होणारा ब्लड सप्लाय वाढतो. आणि त्याहून महत्वाची जर कुठली गोष्ट असेल, मेन ऍडव्हान्टेज ऑफ हेअर स्पा तो नेमका काय असं जर कोणी विचारलं तर मी म्हणेन की स्कॅल्प रिज्युविनेशन. बरं, स्कॅल्प रिज्युविनेशन कसं होतं तर केसांच्या मुळाशी जे सेल्स असतात ना इथलं मेटाबॉलिझम किती आहे याच्यावर तुमच्या केसांची वाढ अवलंबून असते. आणि जेव्हा तुम्ही हेअर स्पा करता तेव्हा या केसांच्या मुळाशी असलेल्या सेल्स मधलं मेटाबॉलिझम वाढवण्याची क्रिया या स्पाद्वारे केली जाते. बरं, त्याचा परिणाम असा होतो की नवीन सेल्सची निर्मिती तिथे हेअर फॉलिकल मध्ये होते आणि नवीन सेल्सची निर्मिती हेअर फॉलिकल मध्ये होणं याचा अर्थ केसांची वाढ होणं आहे. बरं, कारण नवीन सेल्स तयार होतात, जसजसे नवीन सेल खालनं जोडत जातात तसतसा केस वाढत जातो. म्हणजे केस वाढायला हेअर स्पाच्या ट्रीटमेंटद्वारे निश्चित मदत होऊ शकते. म्हणजे हा एक मेन ऍडव्हान्टेज आहे. याचा आणखीन एक महत्वाचा फायदा म्हणजे जेव्हा डॅमेज झालेले केस असतात ना, हेअर डॅमेज हा खूप मोठा प्रश्न आहे. काय होतं, रिबॉन्डिंग पर्मिंग
केसांचं स्मूथनिंग किंवा स्ट्रेटनिंग ज्याला म्हटलं जातं ही पूर्ण केमिकल प्रोसिजर आहे. त्याचबरोबर हेअर कलरिंग जे लोक करत असतात ती पण एक केमिकल प्रोसिजर आहे. या केमिकल प्रोसिजर्स करत असताना ऍसिड बेसचा बॅलन्स साधणं खूप महत्वाचं असतं. आणि जेव्हा हा बॅलन्स साधला जात नाही किंवा ट्रीटमेंटसाठी वापरले जाणाऱ्या अल्कलाईन केमिकल्स जेव्हा प्रॉपर न्यूट्रलाइज होत नाहीत त्यावेळेला केसांच्या अनेक समस्या उद्भवतात. आणि मग या समस्या उद्भवल्या की केस असे रफ होऊन जातात. त्या वडाच्या लोंबत्या जटा जसा असतात ना निर्जीव तसे लोंबणारे केस दिसतात. ते वेटलेस असतात आणि ते खूपच घाण फिलिंग असतं केसांबद्दलचं. खरं असे केस रिपेअर करण्याचं एकमात्र साधन म्हणजे हेअरस्पा आहे. कारण हेअरस्पा ही मुळात ऍसिडिफाईंग टेक्निक आहे. महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपली टाळू आणि केस, टाळूच्या वरचं आवरण आणि केसांचं वरचं आवरण दोन्ही ऍसिडिक आहेत निसर्गत आणि ते ऍसिडिक आहेत म्हणून सुंदर दिसतात. अगदी. ज्या वेळेला अल्कलाईन केमिकल्स वापरून टाळू आणि केस ट्रीट केले जातात त्यावेळेला इथे ऍसिड डॅमेज होतो आणि मग केस खराब दिसायला लागतात किंवा टाळूच्या पण वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. या सगळ्या जर आपल्याला कमी करायच्या असल्या तर इथे प्रॉपर नॉन डॅमेजिंग ऍसिड्सचा वापर करावा लागतो. पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत रूपदा. आपण करतोय सौंदर्याच्या गुजगोष्टी आणि आज आपण राहुल सरांकडून हेअर स्पा विषयी जाणून घेतोय. राहुल सर पुन्हा एकदा स्वागत आहे. अर्थातच आपण हेअर स्पा विषयी जाणून घेतोय आणि हेअर स्पा विषयी मला जाणून घेताना हेअर स्पाचे काही प्रकार आहेत का आणि नेमका कोणता प्रकार आपल्याला सुटेबल आहे हे कसं आपल्याला ओळखता येऊ शकतं. खूपच महत्वाचा प्रश्न आहे. कारण हेअर स्पा म्हटला की सगळीकडे एकच हेअर स्पा असेल असं नाही. बरोबर. पण मला प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांपैकी कुणालाही जर हेअर स्पा करायचा असेल तर मुंबईला दादर, नवीन मुंबईमध्ये बेलापूर, पुण्याला तीन ठिकाणी आपली सेंटर्स आहेत. लॉ कॉलेज रोड, कल्याणी नगर आणि वाकड. आपलं सेंटर नाशिकला आहे, अहमदनगरला आहे, जळगाव, अमरावती आणि नागपूर इथे आपली सेंटर्स आहेत. इथे हे पूर्ण सायंटिफिक स्पा जे आहेत याचे तुम्हाला निश्चित एक्सपिरियन्स घेता येतील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे अतिशय रिझनेबल आहेत. बरं. खूप कॉस्टली आहेत असं डोक्यात अजिबात घ्यायची गरज नाही. या ट्रीटमेंट्स अतिशय रिझनेबल आहेत. आणि एवढ्या सेंटर्सलाच नव्हे तर मला सांगायचंय की महाराष्ट्रातच नव्हे भारतात सगळीकडे प्रत्येक शहरामध्ये माझ्या स्टुडंट्स आहेत. तुम्हाला जर का नेमकं कुठल्याही गावात कुठे जाऊन हेअर स्पा करायचा तर ही माहिती हवी असेल तर आपल्या टोल फ्री नंबरवर किंवा आपल्या नंबरवर यांना संपर्क साधता येईलच. इथे तुम्हाला पूर्ण प्रॉपर आपण मार्गदर्शन करत असतो. मग हेअर स्पा कुठला करायचा असा जर प्रश्न असेल मला असं वाटतं प्रत्येक क्लायंटनी स्वतः समजून घ्यायला पाहिजे. एकदा सेंटरला तुम्ही आलात की तुमचं पूर्ण स्कॅल्प चेक केलं जातं, तुमचे केस चेक केले जातात आणि मग तुमचं स्कॅल्प कसं आहे किंवा तुमचे केस कसे आहेत याचा समग्र विचार करून मग तुम्हाला कुठला स्पा सूट करेल ते तुम्हाला सांगितलं जातं. बरं. कुठला स्पा केला की तुम्हाला नेमके काय बेनिफिट्स मिळणार आहेत हे सुद्धा तिथे सांगितलं जातं. आणि म्हणून जेव्हा तुम्हाला हेअर स्पा करायचा असतो एखादा प्रिजिडाईज मनात ठेवण्याऐवजी सरळ मी काय करावं हे तिथे सेंटरला जाऊन विचारा. तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन मिळेल की तुम्ही कुठला स्पा करायला पाहिजे. बरोबर. पण त्याआधी मला तुम्हाला हे पण सांगायचंय की स्पा कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर बेसिकली तीन प्रकारचे स्पा आम्ही कॅटेगराईज करतो. एक स्पा म्हणजे ज्याच्यामध्ये संपूर्ण स्कॅल्प आणि केस न्यूट्रलाइज करून त्यांना परत नॉर्मल ऍसिड बॅलन्सला आणलं जातं. कारण अनेक दिवस आपण शॅम्पू वापरत असतो, कंडिशनर्स वापरत असतो किंवा हेअर कॉस्मेटिक्स वापरत असतो हे सगळं स्कॅल्पवर साठत जातं. किंवा आपण केमिकल ट्रीटमेंट करून घेतलेली असते केसांची, त्याच्यामुळे केस अल्कलाईन झालेले असतात. अल्कलीज डिपॉझिट होणं आणि केस आणि टाळूचा नॉर्मल पीएच डिस्टर्ब होणं हे अगदी स्वाभाविक असतं. तर हा सगळं न्यूट्रलाइज करून त्याला पुन्हा नॉर्मल लेवलला आणण्याचं काम एका स्पा केल्याद्वारे केलं जातं. त्याला न्यूट्रलाइजिंग ऑरेंज स्पा असं मी म्हणत असतो. संत्र्याच्या रसामध्ये आपल्याला माहिती आहे व्हिटॅमिन सी असतं आणि त्याचबरोबर ते ऍसिडिफाईंग पण करतं.
त्याचबरोबर इतरही पदार्थ वापरून आपण हा स्पा करत असतो. बेसिकली केमिकल डॅमेज, अल्कलाईन डॅमेज हे सगळं कमी करून त्याला न्यूट्रलाइज करण्याचं काम या स्पाद्वारे केलं जातं. त्याचबरोबर केसांच्या मुळाशी असणाऱ्या सेल्सचं मेटाबॉलिझम वाढवून तिथली ऍक्टिव्हिटी पण वाढवली जाते. बरं, हा एक स्पा झाला. दुसऱ्या प्रकारचा तो स्पा असतो ज्याच्यामध्ये स्कॅल्पला फारसं डॅमेज नसतं पण केस जास्त डॅमेज असतात. त्यावेळेला फक्त स्कॅल्प पीलिंग करून जास्त जर डॅमेज केस असतील तर तिथे कोकोनट स्पाचा वापर केला जातो. म्हणजे नारळाचं दूध, नारळाचं तेल आणि नारळामध्ये असलेले जे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत ते आयसोलेट करून त्यापासून क्रीम तयार केलेलं असतं. या क्रीमचा वापर करून केस पूर्ववत करण्याची प्रक्रिया या स्पामध्ये केली जाते. स्कॅल्प पीलिंग करून अर्थात ही प्रोसिजर केली जाते. त्यामुळे तुमच्या स्कॅल्पला आणि केसांना दोन्ही ठिकाणी बेनिफिट होत असतो, निश्चितच फायदा होत असतो. आणि तिसऱ्या प्रकारचा स्पा जो आम्ही करतो हा बऱ्याचशा नैसर्गिक गोष्टींचा वापर करून, जसं आयुर्वेदात वेगवेगळ्या वनौषधी सांगितलेल्या आहेत, त्या वनौषधींचे एक्स्ट्रॅक्ट ते कुठे वापरलं की त्याचा काय परिणाम होणार आहे या सगळ्या गोष्टींचा समग्र अभ्यास करून मग या नॅचरली इफेक्टिव्ह इन्ग्रेडियंट्सचा वापर करून स्पा केला जातो, ज्याचे परिणाम तुमच्या टाळूवर पण दिसायला लागतात. टाळू हेल्दी होत जाते. कधी कधी पहा असं होतं की डोक्यात खाज सुटली आहे, कसकस होते, सगळे फिलिंग्स निघून जातात. आणि त्याचबरोबर तुमचे केस पण अतिशय हेल्दी होत जातात. मला नुसतं सुंदर म्हणायचं नाही, सुंदर तर होतातच, त्याला सिल्कीनेस, शाईन, ग्लो येतोच, पण त्याबरोबर आपले केस हेल्दी होणं सगळ्यात महत्वाचं असतं. आणि या सगळ्या प्रकारच्या हेअर स्पा ट्रीटमेंटमुळे आपले केस अतिशय हेल्दी होत जातात. आणि ह्या सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट तुमच्या सगळ्या क्लिनिक्स मध्ये उपलब्ध आहेत. आणि आपले जे प्रेक्षक आता बघत असतील आणि ज्यांना हेअर स्पा करून घेण्याची खरोखर इच्छा असेल त्यांनी नक्कीच राहुल सरांच्या ह्या क्लिनिक्स मध्ये भेट देऊ शकता. आणि हेअर स्पा वर्षातून एकदा दोनदा, निदान तुम्ही सांगितल्याप्रमाणे तीन महिन्यात एकदा करायला हरकत नाहीये. आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत सर, अशी चर्चा पुढेही चालू ठेवणार आहोत पण एका ब्रेक नंतर. तेव्हा पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण करतोय सौंदर्याच्या गुजगोष्टी रूपदा ह्या कार्यक्रमात. पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत रूपदा ह्या कार्यक्रमात. आपण करतोय सौंदर्याच्या गुजगोष्टी. सर पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि अर्थात तुम्ही शेवटच्या आता टप्प्यामध्ये असं सांगितलं प्रकारांमध्ये की नॅचरल पद्धतीने देखील हेअर स्पा केला जातो. आजकाल ऑर्गॅनिक ची क्रेज आलेली आहे, म्हणजे ऑर्गॅनिक मेडिसिन असेल, ऑर्गॅनिक फूड असेल, मग ह्याच्यामध्ये हेअर स्पा मध्ये पण ऑर्गॅनिक हेअर स्पा करून दिला जाऊ शकतो का आणि तशी सोय उपलब्ध आहे का? फारच सुंदर प्रश्न आहे. कारण जसं स्पा विषयी लोकांच्या मनात कन्फ्युजन असतं तसं ऑर्गॅनिक या शब्दाविषयी मनात कन्फ्युजन असतं. बरं, ऑर्गॅनिकचा अर्थ असा की फर्टिलायझर्स आणि केमिकल फर्टिलायझर्स, केमिकल पेस्टिसाइड्स न वापरता वाढवलेली झाडं, बरोबर, आणि त्यापासून मिळणारं जे उत्पन्न आहे त्याला ऑर्गॅनिक असं म्हटलं जातं. कारण एखादं झाड जर आहे तर त्या झाडापासूनच खत तयार केलं जातं, किंवा शेण, गाईचं शेण, गोमूत्र याचा वापर करून फर्टिलायझर म्हणून त्याचा वापर केला जातो. आणि पेस्टिसाइड सुद्धा फवारले जात नाहीत, त्याला आपण ऑर्गेनिक म्हणतो. सिमिलरली जेव्हा हेअरस्पा करतो ना आपण, त्यात या बहुतांश ज्या गोष्टी आहेत त्या वनातून मिळणाऱ्या आहेत. बरोबर, त्या काही पिकवल्या जात नाहीत, त्या रानातून मिळत असतात. आणि रानातून मिळणाऱ्या या ज्या वनौषधी आहेत या निश्चितच ऑर्गेनिक आहेत. कारण तिथे जाऊन कोणी युरिया आणि बाकी खतं टाकत नाही, किंवा जंगलामध्ये जाऊन काही पेस्टिसाइडची फवारणी होत नाही. तर या वनौषधी नैसर्गिक स्वरूपात येणाऱ्या असतात आणि त्याचे एक्स्ट्रॅक्ट जे असतात ते निश्चित ऑर्गेनिक असतात. ऑर्गेनिक म्हणत असताना आपण समजून घ्यायला पाहिजे की या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स, ही सगळी जेव्हा कुठनं तरी आपल्या प्रॉडक्ट्समधनं स्कॅल्प किंवा स्किनवर वापरली जातात तेव्हा त्याचे निश्चितच वाईट परिणाम होणार आहेत. आणि म्हणून हा ऑर्गेनिक हेअर स्पा हा लेटेस्ट कन्सेप्ट मी आणलाय. बरं, ज्याच्यामध्ये जंगलात म्हणजे फॉरेस्ट हर्ब्स ज्याला म्हटलं जातं, मध्य प्रदेश आणि इतर ठिकाणी खूप सारी जंगलं आहेत. या जंगलांमधनं अनेक आदिवासी लोक वनौषधी कलेक्ट करत असतात
आणि मग या सगळ्या वनौषधी मुंबईच्या बाजारपेठेत येतात. तिथे त्या सॉर्ट केल्या जातात, निवडल्या जातात, स्वच्छ केल्या जातात आणि मग या प्युअर वनौषधी त्यांचा वापर केला जातो केसांच्या ट्रीटमेंटसाठी. ज्या वेळेला आपण ऑर्गेनिक नॅचरल हेअरस्पा बद्दल बोलत असतो ना, तेव्हा या हेअरस्पा मध्ये या बहुतांश नॅचरल गोष्टींचा वापर, म्हणजे काय काय, आवळा, आवळ्याचं तसं उत्पादन केलं जातं पण जो रानटी आवळा येतो तो आवळा, कोरफड, माका म्हणजे भृंगराज, माक्याची झाडं तर जंगलामध्ये अस्ताव्यस्त उगवलेली असतात, नागरमोथा जंगलामध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये होतो, त्याच्यानंतर काही प्रमाणात आल्याचा आपण वापर करत असतो, त्यानंतर ब्राह्मी आणि अशा अनेक वनौषधी आहेत पहा ज्या निसर्गतःच जंगलामध्ये वाढत असतात. कापूर कचरी आहे, काचोरा आहे, नागरमोथा आहे, अशा अनेक वनौषधी आहेत. यांचे केसांवर होणारे परिणाम फार सुंदर आहेत. पूर्वी पहा शिककाई बनवायला असा सगळा मसाला वापरला जात असे पण तो क्रूड होता. आता याचे एक्स्ट्रॅक्ट जेव्हा आपण वापरतो त्यावेळेला आपल्याला त्याचे येणारे रिझल्ट खूपच सुंदर असतात. आणि तुम्ही अनुभव करू शकता की नॅचरल गोष्टी सुद्धा केमिकल्स एवढ्याच प्रभावी आहेत आणि ते आपल्याला चांगल्या बेनिफिट देत असतात. हा ऑर्गेनिक स्पा आपल्या सगळ्या सेंटर्स मध्ये उपलब्ध आहेच, पण त्याचबरोबर पूर्ण भारतभर माझ्या स्टुडंट असलेल्या अनेक ब्युटी पार्लर्स मधनं हा ऑर्गेनिक स्पा आपल्याला करून घेता येऊ शकतो. म्हणजे ज्यांना कोणाला ऑर्गेनिक स्पा करण्याची इच्छा असेल तर ऑर्गेनिक हेअर स्पा आपल्या सगळ्या क्लिनिक्स मध्ये उपलब्ध आहे. तर अर्थातच सर वेळ संपलेली आहे, मात्र तुम्ही दिलेली ही माहिती नक्कीच आपल्या प्रेक्षकांना उपयुक्त अशी ठरलेली आहे, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि एकूणच हेअर स्पा विषयी तुम्ही असलेले समज आणि गैरसमज ह्या निमित्ताने दूर केलेले आहेत, त्याबद्दलही खूप खूप धन्यवाद. अर्थातच हेअर स्पा विषयी तर तुम्हाला अधिक माहिती आपल्या राहुल सरांनी दिलेलीच आहे, पण एकूणच सौंदर्याविषयीच्या विविध टिप्स आम्ही आमच्या या रूपदा कार्यक्रमातनं तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.